एक वसु वन विहार हो जब अलग जल्दी वसु आने वन आगे चुगे हो वन विहार हो गये वही पूज हो गये हो जो सामने तदनंतर पांचवे दिशा का हनुमत वाहन जो रजत रजत पुष्प का विमान हो सो तदनंतर प्रतिनिधि आनंद हो सबत सब हो पूजा तदनंतर देवसनी धारण तो एक दत्ता का कलश स्थापन करते समय तका जय राम जय वाले राजा स्वामी उपस्थित हैं तो रथ कलश पूजन को और येनो बाद नंतर तो एक वाद्य पुरस्कार एक रथ विधि खान येनो रथ के दिन तो एक रथाचारी आरोहण करते समय एक संदर्भ और एक रथ तो अम्मी का मेरी ऐश पीटा वही थी तो रथ का दसंत है रथारी और एक शिखर मेरी रथ का कलश स्थापन पूजा विधान को येनो ते तका शिखर कलशारी रथाचे शिखर आचारी कलश स्थापन करतो सलो रथोत्सवाचो एक महत्त्वाचो संदर्भ रथकार पुरे रथ म्हणजे की ने पुरे आणि व्यवस्थित कोणी ते पुरे तंगेर करताची रथाक शिखर बसकारो तसलो तदनंतर अंगेरे वर्तगाडी म्हणा शिखर तसे सर्व विद्यार्थी गण आणि योगिनो ते उत्सवात सहभाग घेऊन उत्सव वैभव पेत भारतीय उडुपीनले म्हणजे भारतीय वेशभूषण युक्त जावगिनो उत्सवात सहभाग घेऊन उत्सुक एक पोरिनो वर्तगाडी म्हणा शिकिल्याक एक देव सन्निधानांतो एक सर्व समर्पण भाव त्यांनी व्यक्त करण्यासाठी असं एक उत्सव परिकल्पना तदनंतर मुखारी अंजेरी देव सन्निधानांतो देवाक विशेष रीतीनं किया अभिषेक हे पूर्ण जेव्हा विशेष म्हणजे दंडबली उट्टुकडे रथोत्सवात बली